आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. नोटबंदीचा निर्णय फसला म्हणून पेट्रोल डिझेल दरवाढ, गणपतराव पाटील. काँग्रेसने काढला शिरोळ तहसीलवर मोर्चा. नोटाबंदीचा घेतलेला चुकीचा निर्णय, देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था आणि ती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने भरमसाठ वाढवलेल्या पेट्रोल आणि डिझेल दरवाढ ही सामान्य माणसांच्या माथी का, याचाच जाब विचारण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेसचे नेते उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथे तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आलंय. नायब तहसीलदार जेवाय दिवे यांना निवेदन देताना काँग्रेसचे नेते दत्त उद्योग समूहाचे चेअरमन उद्यान पंडित गणपतराव पाटील दादा, त्याचबरोबर तालुकाध्यक्ष सर्जराव शिंदे, महिला तालुकाध्यक्षा रंजनाताई कोळी, सभापती अर्चना चौगुले, दिलीप पाटील दादा, दरगू गावडे, दैनिक युवकाचा नवा महाराष्ट्राचे संपादक अशोक कोळेकर, संजय पाटील, युवक अध्यक्ष फैसल पटेल, अमर निकम, युनुस डांगे, अनंत धनवडे, नासर पठाण, रावसाहेब चौगुले, राजगोंडा पाटील, राजू रावण, समन्वयक शेखर पाटील, विकास कांबळे, पंचायत सदस्य मीनाथ जमादार यांच्यासह काँग्रेस, युवक काँग्रेसचे आजी नगरसेवक, पदाधिकारी व समन्वयक कार्यकर्ते उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी शिरोळहून संदीप इंगळे. या ठिकाणी पेट्रोल डिझेलचे दर वाढलेत म्हणून निवेदन देण्यासाठी मामलेदार साहेबांच्याकडे आलेलो आहे. सर्व संख्येने इथं उपस्थित आहे. खरं म्हणजे हा उद्वेग फार मोठा झालेला आहे. महागाई अत्यंत वाढत निघालेली आहे, लोकांना न परवडणारी सारखी झालेली आहे. आता सर्जेराव शिंदेने जे सांगितलं दर फरक, तो अत्यंत फरक जर विचार केला तर 17 दिवसात तुम्ही विचार करा, 2.75 रुपये पेट्रोलचा दर आणि 17 दिवसामध्ये डिझेलचा 2.80 रुपये 3.80 रुपये हा दर वाढलेला आहे. ह्या 17 दिवसामध्ये एवढा फरक झालेला आहे तर किती काय पुढे फरक होणार आहे हे लक्षात ठेवा. म्हणून हा उद्वेग समाजात अत्यंत झालेला आहे आणि त्यानिमित्तानं राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहे. मामलेदार साहेब गैर असल्यामुळे द्विवेदी साहेब हे स्वीकारतात आणि त्यांनी हे आमचं निवेदन वर पाठवून देऊन इथे ज्या काही भावना सामान्य लोकांच्या आहेत त्या भावना तुम्ही वर कळवाव्यात. आम्ही सर्वांच्या वतीनं तुम्हाला कळकळीची विनंती करतो. आणि सरकारचे जे दरवाढ झाले त्याविरोधात आपण काँग्रेस पक्षाने सर्वच अधिकाऱ्यांनी आणि सर्वच दादांनी पदाधिकाऱ्यांनी सगळ्यांनी जे निवेदन सरकारला दिलं आहे त्याचं त्यांनी गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष द्यावं एवढंच. काँग्रेस कमिटीतर्फे आज पेट्रोल डिझेल आणि गॅस दरवाढीबाबत व महागाईबाबत निवेदन दिलेलं आहे. सदरचं निवेदन मी आज स्वीकारलेलं आहे. या निवेदनावरती मी आज तात्काळ शासनाला अहवाल सादर करत आहे. तसेच आज इथं आचारसंहिता लागू आहे. आगर आणि टाकळीचे ग्रामपंचायत इलेक्शनचं काम चालू आहे. नामनिर्देशनचा अर्ज स्वीकारायचं चालू आहे. शांततेत आपण मोर्चा काढल्याचा मी सर्वांचा धन्यवाद. प्रत्येक गावातून आले सरपंच, डिप्यूटी सरपंच, पर्व पदाधिकाऱ्यांनी असंख्य संख्येने हजर राहून सरकारचा निषेध व्यक्त करून आज सर्वांनी आपण आमदार मतदारांना निवेदन दिलं आणि आपण सगळ्यांना उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं जाहीर आभार.